गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दिनांक 10 दुपारपासून जोरदार सुरुवात केली आहे. आज दिनांक 11 रोजीसुद्धा जोरदार पाऊस पडतोय. दरम्यान दुपारी 1:30 वाजण्यापर्यंत धरणाचे 3 दरवाजे खुले झाले. पहिला दरवाजा सकाळी 11 वाजल्यानंतर 6व्या क्रमांकाचा, त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या जवळपास 5व्या क्रमांकाचा आणि त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने 3 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. त्यामुळे 3 दरवाज्यातून 4,284 तर 20 गृहातून 1600 असा एकूण 5,884 क्युसेक्स विसर्ग भोगवती नदीपात्रात होतोय. शनिवारपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढवते. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी 17 फुटावर गेली आहे. बंधाऱ्यावरून यातूनच धोकादायकरित्या वाहतूक सुरू आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा राजाराम बंधाऱ्यावरून पंचगंगेचं पाणी वाहत आहे. मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे.